भारतात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. अनेक राज्यात रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हती. तसेच ज्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज होती अशांना इंजेक्शन मिळत नव्हतं. अनेक नातेवाईकांनी जास्त पैसे देऊन इंजेक्शन खरेदी केली होती, मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार झाला आहे. याबाबत एका वृत्ताने खुलासा केलाय. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळा बाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हॅलेट रुग्णालयातील कोरोना वार्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृत व्यक्तींच्या नावावर अनेक दिवस औषधसाठ्यामधील रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हव्यासापोटी ज्यांना या इंजेक्शनची गरज होती त्यांना हे इंजेक्शन रुग्णालयाकडे असूनही मिळालं नाहीये. कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टरांची चिठ्ठी असल्यावरच स्टोअर रूममधून रेमडेसिवीर सारखी औषधे दिली जातात. मात्र न्यूरोसायन्स विभागाने केलेल्या तपासामध्ये अनेक मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नावे रेमडेसिवीर इंजेक्शन स्टोअरमधून घेऊन जाण्याचं आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच एखाद्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाने आरोग्य कर्मचारी रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णालयाच्या औषधसाठ्यामधून मिळवत होते. धक्कादायक प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर समोर येणाऱ्या माहितीमध्ये रुग्णालयातील अनेक मोठ्या डॉक्टरांचा यात समावेश असण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. 30 एप्रिल रोजी गुन्हे शाखेच्या टीमने हॅलेटमधील 2 कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना रंगेहात पकडलं गेलं होतं. त्यानंतर एका वक्ताने केलेल्या तपासामध्ये या रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संख्येमध्ये मोठा घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि समोर आलेल्या माहितीनुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीच्या आधारे कोरोना वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी वॉर्ड बाय रुग्णालयाच्या स्टोअरमधून मेलेल्या व्यक्तींच्या नावेही इंजेक्शन घ्यायची. ही इंजेक्शन खूप नफा मिळवण्याच्या हेतूने वाढीव दरात विकली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रेमडेसिवीरच्या काळा बाजारासाठी मेलेल्या व्यक्तींच्या नावे दिलेल्या या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडून तपास सध्या सुरू आहेत.